नागपूर महानगरपालिका निवडणुकीवर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जर शक्य झाले तर आम्ही महाविकास आघाडीसोबत येऊन उभे राहू व शक्य न झाल्यास आम्ही एकटेच निवडणूक लढवू, कारण पुढे जाऊन आम्हाला नागपुरात विधानसभेत देखील लढायचे आहे. प्रभारी म्हणून नागपूरच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीच्या निमित्तात कुठपर्यंत तयारी आलेली आहे याच्या संदर्भामध्ये कार्यकारिणीची मीटिंग आता बोलवलेली आहे आणि दोन मेळावे आयोजित केलेले होते. त्याच्यापैकी एक मेळावा सकाळी झाला, दुसरा मेळावा आता संध्याकाळी होणार आहे. ते असं आहे की आता वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, कसा घेतला, हे काही मला सांगता येणार नाही आणि त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित पण नाही. राष्ट्रवादीला चांगलं यश मिळेल, कारण या पूर्व काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भामधून 11 आमदार निवडून दिलेले होते. आता पुन्हा एकदा आम्ही नव्याने जुळणी करतो आहोत आणि त्या पद्धतीने प्रयत्न केला तर चांगलं असं यश विदर्भामध्ये राष्ट्रवादीला मिळेल. नागपूरमध्ये सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये 2 आमदार होते, रमेश बंग आणि अनिल बाबू. आता पुन्हा एकदा आमचा तसाच प्रयत्न त्या ठिकाणी राहणार. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.